कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आज शेवटच्या दिवशी अनेकांनी अर्ज भरलेले असले तरी प्रथमच MIMचे उमेदवार सुरेश जगधने यांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता अनेक मातब्बर नेत्यांचे धाबे दणाणलेले दिसून येत आहेत। सुरेश जगधने हे प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाजसेवेत आपली छाप उमटवली आहे। त्याचप्रमाणे सुरेश जगधने हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या काय असतात याबद्दल आमचे कॉमन न्यूजचे प्रतिनिधी नजीर सय्यद यांच्याशी केलेली चर्चा आता आपण पाहूयात। और या ठिकाणी आपण तहसील कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माझा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी एवढा जनसमुदाय उपस्थित झाला आहे। याचा अर्थ असं दिसतोय की मी निश्चितच प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे आणि मला महाराष्ट्राचे आणि श्रीरामपूर तालुक्याची सेवेमध्ये संधी मिळेल असं मी मनोमन विश्वास बाळगतो आणि आता मी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाने व श्रीरामपूरची सेवा करण्याच्या उद्देशाने नामनिर्देशन पत्र दाखल करत आहे। मला आपला सर्वांचा पाठिंबा मिळतोय, दिवसेंदिवस पाठिंबा वाढत जाईल आणि येत्या येणाऱ्या 21 तारखेला मला तुम्ही प्रचंड बहुमताने विधानसभेत पाठवताल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते आणि मी आपल्या सर्वांचा आभार मानतो। माझ्याकडे आता आमचा MIM पक्ष आहे, MIM पक्षाचा फार मोठा अजेंडा आहे। संपूर्ण महाराष्ट्र देशात आणि भारतात या पक्षाचा अत्यंत दबदबा वाढलेला असून या पक्षाने गोरगरीब जनतेची सेवा, त्याचप्रमाणे सर्व धर्मसमभाव, मग तो हिंदू असेल, मुसलमान असेल, शीख असेल, मुस्लिम असेल, या भाईचारा राखण्यासाठी या पक्षाची संघटना ही मजबूतपणे दिवसेंदिवस उत्तरोत्तर वाढत आहे आणि या संघटनेचा अर्थ असा आहे की तबाही करण्याचा नाही किंवा कुठलाही मकसद त्यांचा नाही। एक संघटना अशी आहे की चांगल्या भावनेने घेऊन आलेली संघटना आहे आणि हा पक्ष उत्तरोत्तर प्रगती करत जाईल याची मला आशा वाटते आणि निश्चितच आमच्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता होईल असं मला वाटतं। बांधवांकडनं संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यातून सर्व मेसेज येत आहेत, फोन येत आहेत आणि हा आता अर्ज भरण्यासाठी जो प्रचंड जनसमुदाय उपस्थित झाला आहे याचा अर्थ मला असं वाटतं मी निश्चितच आताच निवडून आलो आहे। आज अर्जाच्या शेवटच्या दिवशी सुरेश जगधने यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून हनुमान मंदिर, राम मंदिर, सय्यदबाबा दर्गा, कर्मवीर भाऊराव पाटील, शाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, बॅरिस्टर रामराव अधिक या ठिकाणी अभिवादन करून आशीर्वाद घेतले। यावेळी MIMचे उत्तर जिल्हाध्यक्ष इम्रान देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष तौसिक मनियार, MIMचे ज्येष्ठ नेते हाजी साजिद मिर्झा, शहराध्यक्ष रिजवान शेख, उपाध्यक्ष मोहसिन शहा, शहर संघटक अजय उघडे, मोहसिन बागवान आणि रफिक शेख उपस्थित होते। या प्रचार फेरीत अनेक महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी नजीर सय्यद, श्रीरामपूर।